हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का की भारतामधलं सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणतं आहे? बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मॅडम हा प्रश्न विचारतायत म्हणजे नक्कीच या पोझिशनवरती आपला महाराष्ट्र असणार आहे. पण आय एम व्हेरी हॅपी टू से की या पोझिशनवरती आपला महाराष्ट्र नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. ही जी इन्फॉर्मेशन आहे ते ती मी कोणत्या बेसिसवर तुम्हाला सांगते, तर रिसेंटलीच इंडिया करप्शन सर्वे 2019 तर हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि या सर्वेमध्ये जो डेटा कलेक्ट करण्यात आला त्याचं जे प्रॉपर ॲनालिसिस झालं, तर त्यानुसार जी इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे, तर त्याच्यावरून आपण ही गोष्ट अगदी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की भारतामधलं सर्वात भ्रष्टाचारी राज्य हे महाराष्ट्र नक्कीच नाही आहे. ओके, ऐकून किती बरं वाटतं आहे ना. हा जो सर्वे आहे तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण पर्टिक्युलरली भारतासाठीच म्हणून हा सर्वे करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि इथून पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये आयोग आपल्याला या सर्वेवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारेल तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देते. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणतं विधान योग्य आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. अ विधान आहे, इंडिया करप्शन सर्वे 2019 नुसार भारतातील सर्वात भ्रष्टाचारी राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यानंतरचं ब विधान की ऑक्टोबर 2018 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान हा सर्वे भारतातील 20 राज्यांमध्ये करण्यात आला. आणि त्यानंतरचं क विधान की या सर्वेनुसार देशातील सर्वात कमी भ्रष्टाचारी राज्य तमिळनाडू आहे. ओके, या सर्वेबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत असेल, या प्रश्नाबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असेल, तर लगेच या प्रश्नाचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. पण जर याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती नसेल तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. आपला आजचा लेक्चर स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघितल्यानंतर या सर्वेशी रिलेटेड सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स हे व्यवस्थितपणे तुम्हाला समजतील. ओके, या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब तर या आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करू शकता. ओके, तुम्हाला ही गोष्ट पण माहिती आहे की विजन स्टडीवरती कंबाईन एक्झामसाठीची जी आपली बॅच आहे ती तिचे ॲडमिशन ओपन आहेत. या बॅचमधून तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, त्याचप्रमाणे 20 पेक्षा जास्त फुल लेंथ टेस्टसुद्धा तुमच्यासाठी ॲवेलेबल आहेत की जेणेकरून एक्झामसाठी तुमची प्रॉपर तयारी होईल आणि एकदम कॉन्फिडेंटली तुम्ही एक्झामला सामोरं जाऊ शकता. ओके, ते जे इंटरेस्टेड स्टुडंट आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या बॅचमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे, आपल्या आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला समजलेलाच आहे की आज आपण इंडिया करप्शन सर्वे 2019 तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. कोणताही सर्वे किंवा कोणताही अहवाल म्हटलं की जो पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तो म्हणजे की हा सर्वे कोणी केला. ओके, तर ह्याच प्रश्नाचा आन्सर आपण सुरुवातीला बघूया. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया आणि त्याचप्रमाणे भारतामधली एक संस्था ती म्हणजे लोकल सर्कल्स, तर यांनी मिळून हा जो सर्वे आहे तो भारतामध्ये केलेला आहे. आणि जी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आहे तर ती एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे की जिची स्थापना 1993 झाली आणि ती कुठे झाली तर ते म्हणजे जर्मनीला. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल तर ही एक अशी संस्था आहे की जी जगामध्ये कोणत्या देशामध्ये किती प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि त्याचप्रमाणे या भ्रष्टाचाराची मागची कारणं काय आहेत तर त्याचा अभ्यास करते आणि दरवर्षी त्याचा अभ्यास करून एक इंडेक्ससुद्धा प्रकाशित करते. तुम्ही त्या इंडेक्सबद्दल डेफिनेटली ऐकलंसुद्धा असेल, तो म्हणजे करप्शन परसेप्शन इंडेक्स. ओके, लेक्चरमध्ये पुढे आपण या इंडेक्सबद्दल पण इन्फॉर्मेशन बघणारच आहे. आता हा जो सर्वे आहे तो करण्यासाठी आपल्या संपूर्ण देशामधली जी 20 राज्यं आहेत तर या 20 राज्यांमधील 248 जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला आणि या जिल्ह्यांमध्ये एकूण 1.9 लाख लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांना बरेचसे प्रश्न विचारून जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली गेली तर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करून मग हा इंडिया करप्शन सर्वे तर हा आपल्यासमोर आलेला आहे. ओके, आता हा जो सर्वे आहे तो कधी कंडक्ट केला तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण मगाशी प्रश्नामध्ये तशाच पद्धतीने एक स्टेटमेंटसुद्धा बघितलेलं होतं. आता हा जो सर्वे आहे तो मागच्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2018 ते आत्ता अगदी नोव्हेंबर 2019 तर ह्या संपूर्ण 1 वर्षामध्ये कंडक्ट केलेला आहे.
आणि मग या एका वर्षामध्ये लोकांना जे प्रश्न विचारले की तुम्ही कधी ब्राईब दिलेला आहे का किंवा कोणत्या कामासाठी म्हणून तुम्ही लाच दिली, तर अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न लोकांना विचारून त्याच्यामधून जी इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली तर त्याचं एक ॲनालिसिस करून हा सर्वे केलेला आहे. ओके, पण आता या सर्वेचा एक निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो किंवा एक थोडासा ड्रॉबॅक, तो म्हणजे की आपली भारतामधली जी नॉर्थ ईस्टकडची स्टेट आहेत त्याचप्रमाणे सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि आपले नव्याने निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश ते म्हणजे लडाख आणि जम्मू काश्मीर, तर या प्रांतांचा विचार या सर्वेमध्ये केलेला नाही आहे. आपण आत्ताच बघितलं की या सर्वेमध्ये भारतामधल्या 20 राज्यांचा विचार झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट, त्याचप्रमाणे सिक्कीम, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू काश्मीर, तर यांना स्किप करून इतर जी भारतामधली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत तर तिथून हा जो डेटा आहे तर तो कलेक्ट केलेला आहे. तर हा एक थोडासा या सर्वेचा एक निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो. ॲक्च्युली मला ही गोष्ट समजते की तुम्ही मघापासून कोणत्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघताय, कारण कोणताही सर्वे, कोणताही इंडेक्स म्हणलं की आपण सर्वात जास्त उत्सुक कशासाठी असतो, तर त्या सर्वेनुसार फर्स्ट पोझिशनवरती कोण आहे आणि लास्ट पोझिशनवरती कोण आहे. ओके, तर मी अजून सस्पेन्स क्रिएट करणार नाही, मी लगेच तुम्हाला सांगते की भारतामधलं सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्य कोणतं आहे, तर ते आहे राजस्थान. ओके, हा जो सर्वे करण्यात आलेला होता तर त्यानुसार राजस्थानमधल्या ज्या लोकांना बरेचसे प्रश्न विचारण्यात आले तर त्यानुसार राजस्थानमधील 78% लोकांनी हे मान्य केलं की आम्ही मागच्या एक वर्षामध्ये म्हणजे ऑक्टोबर 2018 ते नोव्हेंबर 2019 तर या कालावधीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी म्हणून ब्राईब दिलेली आहे. ओके, तर या रँकमध्ये किंवा या सर्वेमध्ये फर्स्ट पोझिशनवरती आहे राजस्थान. ओके, त्यानंतर जर आपण सेकंड पोझिशनचा विचार केला तर सेकंड पोझिशनवरती आहे बिहार. बिहारमध्ये 75% लोकांनी हे ॲडमिट केलं की हो आम्ही या मागच्या वर्षामध्ये लाच दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर थर्ड पोझिशनवरती उत्तर प्रदेश आणि झारखंड आहे. या दोनही राज्यांमध्ये 74% लोक हे असे होते. त्यानंतर पुढचा रँक येतो तेलंगणाचा. तेलंगणामध्ये 67% लोक असे आहेत की ज्यांनी लाच दिलेली आहे. त्यानंतर पंजाब 63% आणि तमिळनाडू 62%. ओके, तर हा जो सगळा डेटा आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, पण फर्स्ट पोझिशनवरती राजस्थान आहे तर हे कंपल्सरी तुम्हाला माहिती पाहिजे. व्यवस्थित स्टारमार्क करून तो पॉईंट नोट डाऊन करा. आता टॉपवरती कोणती राज्य आहेत म्हणजे भारतामधली सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणती आहेत तर हे आपण बघितलं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे की भारतामधलं सर्वात कमी भ्रष्टाचारी राज्य कोणतं आहे. तर बऱ्याच जणांनी ह्या प्रश्नाचा आन्सर गेससुद्धा केलं असेल, ते म्हणजे केरळ. की केरळमध्ये जी साक्षरता आहे तर ती सर्वात जास्त आहे, तर त्याच्यामुळे पण आपण म्हणू शकतो की जे लाच देण्याचं प्रमाण आहे तर ते कमी आहे. केरळमध्ये फक्त 10% लोकांनी ही गोष्ट मान्य केली किंवा लोकांनी असं म्हटलं की आम्ही या मागच्या एका वर्षामध्ये लाच दिलेली आहे. ओके, तर भारतामधलं सर्वात कमी भ्रष्टाचारी असलेलं राज्य ते म्हणजे केरळ. ओके, केरळनंतर जे दुसरं राज्य की जिथे भ्रष्टाचार कमी आहे तो म्हणजे आपलं शेजारचंच राज्य गोवा. त्यानंतर मग पुढचा रँक येतो गुजरात, ओडिसा, वेस्ट बेंगॉल, हरियाणा आणि त्यानंतर दिल्ली. ओके, तर हा जो राज्यांचा सिक्वेन्स आहे तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्य कोणती ही पण तुम्हाला माहिती पाहिजेत आणि सर्वात कमी भ्रष्टाचारी राज्य कोणती आहेत तो डेटासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता इथे जो तुम्हाला हा मॅप दिसतोय तर या मॅपमध्ये 3-4 कलरमध्ये जो एरिया आहे तो रंगवलेला तुम्हाला दिसत असेल. सुरुवात आपण ग्रे कलरपासून करूया. ग्रे कलरमधला जो पार्ट आहे तो कोणता पार्ट आहे तर हे तुम्हाला समजलंच असेल, कारण त्याच्याबद्दल मी मगाशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली की या सर्वेमध्ये नॉर्थ ईस्ट, त्याचप्रमाणे हिमाचल, जम्मू काश्मीर आणि लडाख तर यांना स्किप करण्यात आलं आहे. तर इथे मॅपमध्ये हा जो तुम्हाला ग्रे कलरचा पार्ट आहे तर तो पार्ट, तर या पार्टमध्ये हा सर्वे कंडक्ट झालेला नाही आहे, तर हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आता जो दुसरा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे की ही जी ग्रीन कलरची राज्य आहेत तर या ग्रीन कलरच्या राज्यांमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो 0 ते 49% इतका आहे. ओके, म्हणजे गुजरात, त्याचप्रमाणे गोवा, केरळ, इकडे ओडिशा, त्याचप्रमाणे वेस्ट बेंगॉल आणि वरती हरियाणा आणि दिल्ली, तर ही जी राज्य आहेत तर या ठिकाणी भ्रष्टाचाराचं प्रमाण किती आहे तर ते म्हणजे 0 ते 49%. ओके,
आता इथे महाराष्ट्र तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये दिसत असेल तर त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंटेज भ्रष्टाचार आहे तर हे जाणून घ्यायला पण तुम्ही खूप उत्सुक असाल. तर हे जे ऑरेंज कलरचे स्टेट आहेत तर या ठिकाणी 50 ते 59% इतका भ्रष्टाचार आहे. म्हणजे भारतामध्ये जे महाराष्ट्र आपलं राज्य आहे तर या महाराष्ट्रामध्ये 50 ते 59% इतक्या लोकांनी हे ॲडमिट केलं की आम्ही या मागच्या वर्षामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे किंवा आम्ही लाच दिलेली. ओके, तर ही राज्य कोणती आहेत तर महाराष्ट्र, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड, साऊथमध्ये आंध्र प्रदेश आणि एकदम नॉर्थमध्ये उत्तराखंड. ओके, तर या राज्यांमध्ये 50 ते 59% इतका भ्रष्टाचार आहे. आणि त्यानंतर जो रेड कलरचा एरिया आहे तर या ठिकाणी 60% जास्त लोकांनी हे मान्य केलं की आम्ही या एका वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी लाच दिलेली आहे. तर ही राज्य कोणती तर राजस्थान, त्याचप्रमाणे पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि साऊथमध्ये बरीचशी राज्य आहेत ती म्हणजे तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू. ओके, तर हा जो मॅप आहे तर तो ॲज इट इज तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्यासाठी कंपल्सरी महत्त्वाची. ओके, लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल तर यांच्याकडून प्रकाशित करण्यात येणारा एक इंडेक्स, तो म्हणजे करप्शन परसेप्शन इंडेक्स, तर याच्याबद्दल बोललेले होते. तर त्याची पण इन्फॉर्मेशन आपण शॉर्टमध्ये बघूया. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2018, तर याच्यामध्ये एकूण 180 देशांचा विचार करण्यात आलेला होता आणि या 180 देशांमध्ये भारताचा जो रँक आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे, तो म्हणजे 78. ओके, आणि या इंडेक्सनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे 2017च्या तुलनेमध्ये भारताचं जे स्थान आहे तर ते 3 पोझिशननी सुधारलेलं आहे. तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तसंच करप्शन परसेप्शन इंडेक्स 2018 फर्स्ट पोझिशनवरती असलेला देश तो म्हणजे डेन्मार्क. ओके, तर हा पॉईंटसुद्धा व्यवस्थित नोट डाऊन करा. आता या सर्वेशी रिलेटेड सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कव्हर केल्यानंतर आपला जो पहिला सेल्फ ॲनालिसिसचा प्रश्न होता तर त्याचा आपण आन्सर बघूया. या प्रश्नामधलं जे पहिलं विधान आहे तर हे पहिलं विधान चुकीचं आहे हे तर तुम्हाला समजलेलंच आहे. कारण जो इंडिया करप्शन सर्वे 2019 आहे तर त्याच्यानुसार भारतामधलं सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणतं आहे तर ते म्हणजे राजस्थान. इथे स्टेटमेंटमध्ये उत्तर प्रदेश म्हटलं आहे तर त्याच्यामुळे अ विधान चुकीचं आहे. त्यानंतरचं क विधानसुद्धा चुकीचं आहे की देशामध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो म्हणजे केरळ. स्टेटमेंटमध्ये आपल्याला तमिळनाडू म्हटलं आहे तर त्याच्यामुळे क विधान पण चुकीचं आहे. फक्त या प्रश्नामध्ये दिलेलं ब विधान आहे तर हे ब विधानच बरोबर आहे की हा जो सर्वे आहे तर तो ऑक्टोबर 2018 ते नोव्हेंबर 2019 तर या दरम्यान कंडक्ट केला गेला आणि या सर्वेमध्ये भारतातील 20 राज्यांचा विचार करण्यात आला. ओके, तर हे फक्त हे ब विधान आहे तर तेवढंच बरोबर आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानच सांगायची होती तर त्याच्यामुळे फक्त ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, आय होप की या सर्वेशी रिलेटेड ही जी सगळी इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला समजली असेल आणि आपलं आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थितपणे आवडलं असेल. ओके, लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे की विजन स्टडीवरती जी आपल्या टेस्ट सिरीज आहेत तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही प्रत्येक विषयानुसार ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा सगळ्या विषयांसाठी कंबाईंड टेस्ट सिरीजचं ऑप्शनसुद्धा तुमच्याकडे ॲवेलेबल आहे. ते जे इंटरेस्टेड स्टुडंट आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या टेस्ट सिरीजमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. ओके, तसंच आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं तर ह्याच्याशी रिलेटेड तुमचा फीडबॅक हा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज व्हिजिट visionstudy.in.